शहर में टीकाकरण मुहिम को नागरिकों द्वारा उत्तम प्रतिसाद दिया जा रहा है। इसी बीच कोवैक्सीन का अच्छा खासा स्टॉक शहर में आ गया है। हालांकि कोविशील्ड की कमी शहर में देखी जा रही है, जो जल्द ही पूरी की जाएगी। साथ ही नागपुर शहर में आने वाले 15 दिनों के भीतर पहले डोज का टीकाकरण पूरा हो जाएगा, ऐसी जानकारी जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे ने दी। इस दौरान उन्होंने नागरिकों से मास्क का उपयोग करने और सामाजिक दूरी का पालन करने का आह्वान किया है। वैक्सीनेशन मध्ये उत्तम प्रतिसाद आपल्या इथे मिळतो आहे। हा प्रतिसाद असाच जर आपला सुरू राहिला तर इथे आणि आज आता आपल्याकडे कोवॅक्सिनची वैक्सीन आलेली आहे, परंतु ज्यांनी कोवॅक्सिन घेतलं असेल त्यांनाच दुसरा डोस कोवॅक्सिनचा घ्यावा लागेल। आणि कोविशील्डचं आपण वाट बघतो आहोत, कोविशील्ड आल्यानंतर निश्चितपणे आज ग्रामीण भागातली कोविशील्डची जी लस आहे ती जवळपास संपलेली असेल आणि मराठ महानगरपालिका क्षेत्रातली सुद्धा कोविशील्डची लस ही उद्यापर्यंत संपेल, परंतु त्यानंतर कोविशील्डची लस येणारच आहे। नियोजन प्रशासनाने असं केलं आहे की येत्या 15 दिवसांमध्ये आपला हा जो पहिला जो डोस आहे त्याचं ते पूर्णत्वास जावं, आपल्याला जवळपास 12 ते 13 लाख लोकांना लसीकरण करावायचं आहे, त्यापैकी कालपर्यंत जवळपास 6-1 लाख लोकांचं झालेलं आहे, अजून राहिलेल्या 6 लाख लोकांचं जे आहे त्या पुढच्या 10-15 दिवसांमध्ये लसच्या उपलब्धतेनुसार करण्याचा एक नियोजन प्रशासनाने केलेलं आहे, त्याला सुद्धा आपण सगळ्यांनी साथ द्यावी। परंतु मास्कचा जो वापर आहे तो कृपया कुठेही आपण त्याला सोडू नये। मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं फार गरजेचं आहे आणि मी जबाबदार, माझे कुटुंब ची जबाबदारी आपली हे लक्षात घेऊन कृपया आपण प्रशासनाला आणि ज्या काही मार्गदर्शक सूचना आता शासनाने काढलेल्या आहेत त्या जर त्याचा जर अवलंब जर केला, त्याला जर सहकार्य जर केलं, तर नक्कीच येत्या थोड्या अल्पावधीमध्ये आपल्याला इथे नियंत्रणात आलेलं दिसेल।